आणि यानंतर बातमी बीडमधून आहे. बीड शहरात जरांगेंच्या रॅलीसाठी सभेसाठी सगळ्या परवानग्या मिळालेल्या आहेत. मनोज जरांगेंची आज बीडमध्ये शांतता रॅली पार पडतीय. सभेसाठी बीडच्या शिवाजी महाराज चौकामध्ये परवानगी मिळालेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीला सुरुवात होणार आहे आणि बीडच्या शिवाजी महाराज चौकामध्ये सभा घेतली जाईल, जिकडे मनोज जरांगे बोलतील. सकाळी 11 वाजता या रॅलीला सुरुवात होणार आहे. अनंत आणि राधिका अंबानींच्या उद्या होणाऱ्या लग्नाकरता देशातील सगळ्या राजकीय पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्नाला उपराष्ट्रपती जगदीप धनखड देखील उपस्थित राहतील. मोदी शहा उपस्थित राहणार की नाही याची अजूनही स्पष्टता नाही. योगी आदित्यनाथ, ममता बॅनर्जी, लालू प्रसाद यादव देखील या लग्नासाठी येणार आहेत. केंद्रातील मंत्री आणि अनेक विदेशी पाहुणे उपस्थित राहणार असल्याचं कळत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार की नाही याबद्दल स्पष्टता नाही. 13 जुलै रोजी जेव्हा मोदी मुंबईमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी येणार आहेत तेव्हाच अंबानी परिवाराला भेटून शुभेच्छा देतील अशी माहिती मिळते. तर अंबानींच्या लग्नाचे राजकीय वराडीकोण आपण पाहतोय. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सर्मा, त्याच्यासोबतच ममता बॅनर्जी, लालू प्रसाद यादव आणि केंद्रातील अनेक प्रमुख नेते देखील इथे उपस्थित राहणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं या लग्न सोहळ्याची चर्चा आहे. या लग्न सोहळ्यामध्ये उपस्थित राहणाऱ्या सेलिब्रिटीजची चर्चा आहे आणि आता राजकीय नेते मंडळी सुद्धा या लग्नामध्ये सहभागी होणार आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा उद्या संपन्न होतोय आणि त्यानिमित्तानं सत्ताधारी आणि विरोधी पक्षातले अनेक प्रमुख चेहरे या लग्न मंडपामध्ये आपल्याला एकत्रितरित्या दिसून येतील. पण अर्थात या लग्नाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार की नाही याची माहिती अजून मिळालेली नाही. गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. गणेश, आत्तापर्यंत राजकीय आणि सेलिब्रिटीजची इथली उपस्थिती चर्चेचा विषय ठरत होती आणि आता तर मांदियाळी पाहायला मिळणार आहे. तसं पाहिलं तर पीएम मोदी या लग्न सोहळ्याला उपस्थित राहतील अशी चर्चा होती. मात्र आता असं कळतंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या लग्न सोहळ्याला 12 तारखेला उपस्थित राहण्याची शक्यता खूप कमी आहे. अद्याप त्याचा कार्यक्रम आलेला नाहीये. पण 13 तारखेलाच पीएम मोदी हे मुंबईत आहेत विकास कामांचं उद्घाटन करण्यासाठी. त्या दिवशीच शक्यता आहे की पंतप्रधान अंबानी कुटुंबांना भेटून नवदाम्पत्यांना त्यांचा आशीर्वाद देतील. तशाच प्रकारे अमित शहांची 12 तारखेला येण्याची शक्यता वर्तवली जाते पण त्यांचं कन्फर्मेशन नाही. पण तसं पाहायला गेलं तर डिग्निट्रीजची एक मोठी यादी आहे. सेलिब्रिटीजमध्ये अमिताभ बच्चन पासून सर्व सेलिब्रिटीज या लग्नाला उपस्थित राहणार आहेत. तर मान्यवरांपैकी ज्या राजकीय मान्यवर आहेत त्यापैकी देशाचे व्हाईस प्रेसिडेंट उपराष्ट्रपती धनखड साहेब असणार आहेत. त्यासोबतच योगी आदित्यनाथ, ममता बॅनर्जी, राहुल लालू प्रसाद यादव, त्यासोबतच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, भजनलाल शर्मा, राजस्थानचे एमपीचे मुख्यमंत्री मोहन यादव, हेमंत बिस्वा सर्मा आसामचे, यांचे नावाचं कन्फर्मेशन आलं. याशिवाय वेगवेगळ्या देशाचे काउन्सिल जनरल डिप्लोमॅट्स या लग्न सोहळ्याला उपस्थित राहतील. त्याचबरोबर सेलिब्रिटीजची एक मोठी रांग असणार आहे आणि मोस्ट ऑफ द कॅबिनेट मिनिस्टर्स, केंद्रातले कॅबिनेट मिनिस्टर्स असणार आहेत या लग्न सोहळ्याला. आणि महाराष्ट्रातून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर जे कॅबिनेट मिनिस्टर्स आहेत, मान्यवर आहेत, तेही या लग्नाला उपस्थित राहणार आहेत. म्हणून मोठी व्यवस्था असणार आहे, मोठी व्हीव्हीआयपी मूवमेंट असणार आहे. बरोबर आहे गणेश, मोठा लवाजमा या लग्न सोहळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सेलिब्रिटीज असतील, राजकीय मान्यवर असतील, अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या उपस्थिती संदर्भात अजूनही स्पष्टता नाही. गणेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझा दुसरा सीझन. होई मन शुद्ध तुझं.